एकीकडे कोरोना महामारीमुळे जग सर्व ठप्प झालं आहे, तर दुसरीकडे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आपल्या शेती मशागतीच्या कामात मग्न असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील 2 वर्षापासून शेतकऱ्यांवर कधी अस्मानिक संकट तर कधी कोरोना महामारीचे संकट, यामध्ये शेतकरी पुरता भरकटला आहे. कारण शेतकऱ्यांना पाहिजे तो मार्केट भाव सध्या कोणत्याच मालाला मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पण एवढे सर्व असताना सुद्धा शेतकरी पुन्हा एकदा नव्या जोमाने खरीपाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला आणि हिरव्या मिरची पेरणीच्या कामाला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात केली आहे. कारण हिरवी मिरची हे शेतकऱ्यांसाठी एक असे नगदी पीक आहे की यामध्ये शेतकऱ्यांना रोज पाहिजे तो भाव मिळू शकतो. शेतकऱ्यांचा कल सध्या मिरची लागवडीकडे वाढतच चालला आहे, त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इतर मालांना जसं कापूस, मका, सोयाबीन या पिकांना फाटा देत मिरची लागवडकडे आपला मोर्चा वळवला आहे. तरी आता भविष्यामध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मार्केट काय भाव चालतील, पण संकट सध्या शेतकऱ्यांपुढे उभे टाकले आहे. तरी एवढ्या संकटांना सामोरे जात शेतकरी राजाने नव्या जोमाने मोठ्या आशेने हिरवी मिरची पेरणीला सुरुवात केली. क्षेत्रफळ 3 एकर जमीन माझ्याकडं. मी कापूस सोडून या मिरची उत्पन्नाकडे आलो आणि मिरचीचं असं आहे दररोजचं मार्केट, दररोजचं उत्पन्न, दररोजचा पैसा. आणि कापूस सोडण्याचं कारण एवढंच की त्याच्यावर मार्केट एकदाच आणि बोंड आळई, आणखी असेच आळई, कीड येणं, हे असे क्षेत्र असल्यामुळं ते सोडून द्यावं लागलं. कारण असं की मिरचीला थोडंसं मार्केट जवळ आहे आणि दररोजचा पैसा येणार आहे. आणि पुढं आणि मिरचीचं आणखी याच्या पुढं काय होईल या कोरोनाअभावी, हे आम्ही शेतकऱ्याला अवलंबून असल्यामुळं माहीत नाही आता मार्केट कसं चालतं काय चालतं. पुढं मार्केट चालल्यावर मिरचीचा भाव बी अवलंबून राहणार. लॉकडाऊन जर समोर असंच चालू राहिलं तर मिरचीचं काय होईल हे तर आम्ही शेतकरी सांगू शकत नाही. आणि शेतकऱ्यावर काय संकट येईल या मिरचीमुळं, हे लॉकडाऊनमुळं, हे तर लॉकडाऊनच कळेल आता.